भारताने काल दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला. भारताने काल वर्ल्ड कप टी20 विश्वकप जिंकल्याचा देशामध्ये नक्कीच आनंद आहे. खरं तर सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकल्याची परिस्थिती शेवटच्या ओव्हरपर्यंत होती, पण विश्वास होता की यावेळेस विश्वकप भारत आणेलच. आम्ही एक इनिंग इंडियाची झाली त्यावेळेस एअरपोर्टवर काल होतो आणि शेवटचे काही ओव्हर आम्हाला बघायला मिळाले. यातून विराट हे आणि पूर्ण विश्वचषकात त्यांनी रन काढले, पण विराटने मात्र शेवटच्या फायनलमध्ये जे रन काढले त्यामुळे विजय नक्की झाला. पण एकच आहे की हा विजय म्हणजे देशाच्या देशाला एक अभिमान वाटावा, देशातील सर्व लोकांना एक गर्व वाटावा असा हा एक विजय होता. पहिल्यांदाच जवळ अनेक वेळा जाऊन आपल्याला कपातून बाहेर पडावं कप मिळत नव्हता विश्वकप, यावेळेस मात्र निकराची झुंज देऊन भारतीय खेळाडूंनी एक जबरदस्त इनिंग केली आणि जिंकले, त्याबद्दल नक्कीच आनंद आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आलेली आहे. त्यांनी अजित पवार यांचा सिकर बँक घोटाळा असो किंवा मग छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र दर्शन घोटाळा असे प्रकरणं हाताळली होती, त्यांची मात्र आता बदली करण्यात आली जेव्हा की ह्या प्रकरण त्यांच्या समोर नाही. आता काय तो बदल्यांच्या बद्दलात मी काय बोलणार नाही. आता काय होईल, ईडीने पुन्हा इन्क्वायरी सुरू केल्याची माहिती मिळते म्हणजे रिओपन करायचं किंवा ते क्लोजर आहे त्यांनी दिलेला. खरं तर वस्तुस्थिती सत्तेमध्ये आल्यानंतर सगळं क्लोज होईल, पण आता अजितदादांची मला वाटतं उपयुक्तता कमी झाली की काय, म्हणूनच भाजपा परत त्यांना आपल्यासोबत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत घेऊ इच्छित नसेल म्हणून त्यांना कदाचित पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न आणि बदनाम करण्याचा प्रयत्न पुन्हा नव्यानं करायचं काही षडयंत्र असू शकते. त्यामुळे त्या बदलीचा आणि याचा काही संबंध जोडण्यात अर्थ नाही. मी त्यावर काही अधिक भाष्य करणार नाही. भाऊ, वारी सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही पुन्हा एकदा इंद्रायणी जी आहे ती फेसाळलेली आहे, कसं बघतो तुम्ही? मुख्यमंत्री वारंवार सांगतात की आम्ही स्वच्छ करणार. नाही नाही, इंद्रायणीमध्ये तिकडे जेवढे केमिकल इंडस्ट्री आहे त्याच्यावर निर्बंधच नाही आहे. स्वच्छ वाहणारी इंद्रायणी सगळ्या केमिकल इंडस्ट्रीमुळे मोठमोठ्या उद्योगामुळे त्याच्यामध्ये कुठेही पोल्युशनच्या संदर्भात तिकडे कुठलीही कारवाई होत नाही. सगळे तिकडे त्या उद्योगांकडून वसुली सुरू आहे, त्यामुळं कुठलाही उद्योग म्हणजे हा आता माणसाचं आयुष्य कमी करायचं आहे. आणि ज्ञानोबाच्या इंद्रायणीमध्ये जर हा प्रकार होत असेल, मुख्यमंत्री लक्ष घालूनही त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर हे दुर्दैव आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही. मला नको, मला बरं वाटतं, मी आता गाडी सोडणार आहे.